तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. आता पंढरपूर दूर नाही, वेळापूरपासून अवघ्या काही किलोमीटरवर आता पंढरपूर आहे आणि या वेळापूरच्या टेकावरती धावा आहे. इथं धावा असं म्हटलं जातं या ठिकाणी. खरं तर पूर्वी याच टेकावरून विठ्ठल मंदिराचा कळस जो आहे तो दिसायचा, त्या कळसाचं तेज जे आहे ते दिसायचं आणि याच टेकावरून ते तेज संतांना दिसलं होतं आणि संत जे आहेत ते धावत पंढरीच्या दिशेनं निघालेले होते. आणि आजही या मार्गावरती आल्यानंतर वारकरी जे आहेत ते धावत सुटतात. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती या टेकावरून आता उतरत आहे आणि या पालखीसोबत जितके वारकरी आहेत येवाळ इतकंच काय तर पोलीस देखील या टेकावरून जे आहेत ते धावत निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आळंदी देहू या ठिकाणावरून वारकरी जे आहेत ते पंढरीच्या दिशेने निघत असतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक विठुरायाला पाहण्याची, त्या समचरणावरती माथा टेकवण्याची आज असते. मात्र पंढरपुरा आधीच याच टेकावरून तो कळस दिसल्यामुळे आम्हाला पांडुरंगाचं दर्शन झाले आहे अशी भावना त्यावेळेस वारकऱ्यांमध्ये संतांमध्ये असायची. आज ही प्रथा परंपरा या ठिकाणी जोपासली जाते आणि इथं आल्यानंतर प्रत्येक वारकरी जो आहे तो या टेकावरून वेळापूरच्या दिशेने म्हणजे त्या पुढे पंढरपूरच्या दिशेने जो आहे तो धाव घेतल्याचं आपल्याला दिसून येते. कॅमेरा पर्सन विद्याधरसह विशाल सोने, Z24 तास, वेळापूर. सह्याद्रीची उंची म्हणजे